अरे काय फालतूगिरी करतोय, फोन उचल ना. अरे ब्रो फोन साइडेकडे मी पॅकिंग कर रहा हूं, ये पान कर रहा हूं. अरे बाप, बोलताय तुम्ही, लेट निघण्याचा सर्वात मोठा डिसएडवांटेज, सर्वात मोठी राईड आहे आपल्या लाईफची. तर गाइस फायनली ड्रीम ट्रिपचा फर्स्ट ब्रेक आम्ही घेतलेला आहे, दोन्ही लोडेड बाइक्स. तर बसून बसून झाले हालत खराब. केदारनाथची बाईक राईडची सिरीज पूर्ण तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. असे असे रिॲक्शन भेटतायत ना आपल्याला. सिरीजमध्ये आपण 3 ज्योतिर्लिंग कव्हर करणार आणि आपलं ते ड्रीम होतं आपण केदारनाथला बाईक राईड करून जाणार आहे. परत झाला मिरारा पुढे, यार काय करू याचा मी, आता किती टाईट करू याला. तर आता टाइम झालाय 2 आणि आम्ही क्रॉस केले महाराष्ट्र एमपी बॉर्डर. केदारनाथ स्वप्न माझंच नाही, खूप लोकांचं आहे. आज माझं स्वप्न पूर्ण करत आहे. मी चाललो केदारनाथला बाईक राईड करत. बरोबर ऐकलं, बाईक राईड करत. चला मग. चला ऑल सेट, गणपती बाप्पा मोर्य, मंगल मूर्ती मोर्य, गणपती बाप्पा मोर्य. झालं ना? अरे काय फालतूगिरी करतोय, फोन उचल ना. अरे ब्रो फोन साइलेंट पे, मैं पॅकिंग कर रहा हूं, ये बांध रहा हूं. काय साइलेंट वरती भाई, जॅकेट बिकेट घालून एक तास झाला खाली उभे, सगळे उभे आहेत. पूर्ण गरम घामाघूम एक तास झाला तसं थांबलोय. तर चला आता मन चाललोय आपल्या कळव्याच्या शंकर मंदिर मध्ये. मंदिर तर बंद आहे, बाहेरूनच पाय पडायला लागतील. काही संभवणार भोलेनाथ चपके साथ कृप. यार 4:45 वाजता मी घरातून बाहेर निघालो आणि आता टाइम झाले 6:21. तर आम्ही दोघंच जण आहे राईडवरती, तर एवढा इश्यू होतोय. 5 टायमिंग होता निघायचा, 6:21 कळवा नाक्यावरतीच झाले ते. यार इट्स बेटर मी सोलो गेलो असतो आता असं वाटतंय मला. एवढे फोन केले ना यार, हे बघा 22 फोन इथे, 10 फोन इथे, कंटिन्यू फोन करतो बट तो फोनच नाही उचलत आहे. 3 वेळा जॅकेट घालून काढलाय मी. यार जर कोण पण व्हिडिओ बघत असेल आणि तुम्ही ग्रुपवर किंवा कोणत्या पण फ्रेंडबरोबर राईड प्लॅन करत असेल ना, यार टाईम मॅनेज करायला शिका. तुम्ही टाईम दिला ना त्या टायमावर या, आणि नसेल जमत तर एक फोन करून बोला की हां अर्धा तास होईल, एक तास होईल. असा राग येतोय ना मला, आय स्वेअर. ट्रिपच्या स्टार्टला सगळं नाही झालं पाहिजे, मी तर सांगत. तास, 1.5 तासाच्या वरती असं गेअरअप होऊन खायची गोष्ट नाही यार. असे पण रायडर आहेत जे टायमावर पण येतात, बट यार हे काय यार. शी बोले ना सबके साथ 6:33 का इस टाइम बगा था तुम्हें. हाँ चल, हाँ चल बोले ना सबके साथ. थैंक यू. सो गाइस ऑल सेट, फाइनली तो आता आम्ही अपन उशीर झालाय. चला थोडं आता मला थोडं माइंड माझं काम करू दे, नंतर मी मग मोठ्या ब्लॉगिंगमध्ये भेटतो. यार इथेच सनराईज झालाय यार. चला इज फर्स्ट फ्यूल ब्रेक ॲट माथीवाडा अँड ऑलमोस्ट 7:00. फक हो गया हम लोग का यहाँ पे. ओके चलो तर बघू आता आपण आपल्या टोटल ट्रिपमध्ये बाईक किती एवरेज देईल, तर एवरेज पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लेट्स सी. ट्रिप सेट केली का? 1, 2 दोन्ही 0 करून टाकूया. तर माझीवाड्यावरून निघतो आता आपण. फायनली गाईज, फायनली ड्रीम कम्स ट्रू. चला चल चलो भाई. भोलेनाथ सबके साथ, गणपती बाप्पा मोरया. तर बघ बोलताय तुम्ही, लेट निघण्याचा सर्वात मोठा डिसएडवांटेज. आता काय माहिती या ट्रॅफिकमध्ये आम्हाला किती वेळ जाईल. कटेल येस गाईज, फायनली फर्स्ट टोल ऑफ द डे. जास्त एक्साइटेड आहे आणि खूप जास्त नर्वस पण.
सर्वात मोठी राईड आहे आपल्या लाईफची. तर गाईस फायनली ड्रीम ट्रीपचा फर्स्ट ब्रेक आम्ही घेतलेला आहे. आपली ड्रीम ट्रीप आहे, ड्रीम राईड आहे. आणि त्याचा आपण फर्स्ट ब्रेक आता कसारा घाटच्या जस्ट पहिले आपण एक छोटासा थोडा बॅग वगैरे ॲडजस्ट करायला आणि थोडा यूज टू व्हायला कसं काय चालू आहे का प्रॉब्लेम येते की नाही ते बघायला गेलं. तिकडे थोडासा काय हलका फुलका नाश्ता पण करू. आणि भाई खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. तुम्ही बाईक बघू शकता, हे बघा. तर ही बॅग आहे ना थोडीशी राईट साईडला आली, तिला आपल्याला तिकडे टाकायची. आणि दोन्ही लोडेड बाईक्स तर आपण कव्हर केले आतापर्यंत 131 किलोमीटर. आणि आता आपण नाशिक क्रॉस करत आहोत, नाशिकला पोहोचत आहोत. क्रॉस नाही, नाश्ता काय आम्हाला तिथे बरोबर भेटला नाही यार. तो एनर्जी भेटण्यासाठी खाऊन निघालो कारण की सकाळपासून पोटात काहीच नव्हतं. आय होप सो अँगल आणि साऊंड तुम्हाला माझा बरोबर येत असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मग सबस्क्राईब करून ठेवा. एक व्हाईट कलरचं बटन येत असेल, तो दाबा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा दाबा. केदारनाथची बाईक राईडची सिरीज पूर्ण तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. जेवढं काय पॉसिबल आहे माझ्या साईडने तेवढं मी कंटेंट दाखवायचं तुम्हाला हेल्प करेल. अजून अरे यार इंडिकेटर तरी दे ना. असे लोक असतात. 162 किलोमीटर धूळ आहे. तर बसून झाले हालत खराब पूर्ण. आणि सीटवर एकदम असे बॅगेमुळे प्रॉपर पाहिजे तशी जागा नाही आहे. आणि म्हणूनच थोडं सॅडलिंग करतो. धुळे अजून आहे गेस 30 किलोमीटर इथून. कारण की आम्ही अजून घरातून निघाल्यापासून मॅप लावला नाही अजून दोघांमध्ये कोणीच. आम्ही विदाऊट मॅपच चाललो आहे आणि एकदम प्रॉपर रूटनेच चाललो आहे. म्हणजे यार हार आता मला काढायला लागेल अनफॉर्च्युनेटली. इथं काहीतरी रिस्क फॅक्टर होऊ शकतो ह्याच्यात. मम्मीने लावला भाई सकाळी थोडा मोठा हार आणला मम्मीने फोर व्हीलरच्या गाडीसारखा. बट ठीक आहे, बट अनफॉर्च्युनेटली आता आपल्याला काढायला लागेला. तर ही आपली एक ड्रीम राईड होती. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की स्वप्न बघा, स्वप्न खरोखर पूर्ण होतात. हे मी असं बघायचो सगळ्यांचे यूट्यूबवरती व्हिडिओ, टी व्हीवरती लावून असे सगळे जात आहेत राईडला 2-3 हजार किलोमीटरला. बोललो आम्हाला पण एक दिवशी जायचंच आहे भाई. आणि आज तो दिवस आहे, आपण चाललो आहे फुल गेअरअप होऊन. आणि असे रिॲक्शन भेटत आहेत ना आपल्याला, म्हणजे पब्लिक रिॲक्शन असे जिथे थांबतो आहे तिथे सगळे येत आहेत की हां काय कुठे चालले, रूट वगैरे विचारत आहेत. तर असा काय सीन आहे. तर स्वप्न पूर्ण होतात गाईस, स्वप्न बघा तुम्ही, मोठी स्वप्न बघा. टाईम शुअर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होतील. आणि आपला या सिरीजचं मी एक नाव ठेवणार आहे. या टोटल सिरीजमध्ये आपण 3 ज्योतिर्लिंग कवर करणार आहे. त्यातला फर्स्ट डे आज आपण चाललो मुंबई टू ओंकारेश्वरला. आज ओंकारेश्वरमध्ये स्टे घेणार आम्ही, रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचू प्रोबॅब्ली. बघू किती काय कसं काय होतं. इफ मंदिर चालू असेल आणि आमच्यात कॅपॅसिटी असेल तर आजच दर्शन करून घेऊया. टाईम होता असं, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हाची गोष्ट सांगतो तुम्हाला. बस वगैरेमध्ये बसून असे आम्ही बायकर्स बघायचो जॅकेट विकेट घालून जाताना. तर असं एवढं भारी वाटायचं ना, एवढी भारी फिलिंग होती ना ती यार. म्हणजे असं ॲज अ बसच्या खिडकीमध्ये बसून जसं आम्ही चाललो आहे तसे सेम सगळे बायकर जायचे. तेव्हा काय आपल्याला एवढ्या या गोष्टीचं नॉलेज नव्हतं आणि कधी वाटलं पण नव्हतं तेव्हा की मी हे सगळं करीन, राईड करीन, रायडिंगमध्ये जाईन एवढा. बट अनफॉर्च्युनेटली स्वप्न असतं. आणि आपलं ते ड्रीम होतं आपण केदारनाथला बाईक राईड करून जाणार आहे, तो ड्रीम आज पूर्ण होत आहे आपलं. सकाळी धुळे 2 किलोमीटर आहे, इंदोर 265, सुरत 233.
यार ग्लव्स मुळे ना मला फोन वगैरे काय ऑपरेटच करता येत नाही आणि मग टाइम वगैरे पण काय समजत नाही किती वाजले काय नाही. आणि जो ह्याचा स्पीडोमीटर मात्र ते हाय टायमिंग तो सेट नाही केला मी प्रॉपर. घरून निघून झालेत 291 किलोमीटर्स आणि आता प्लॅन आहे आमचा डायरेक्ट 350 किलोमीटर्सवरती स्टॉप घ्यायचा. बघू धुलेला थांबलो तर थांबू नाहीतर असा काही सीन नाही. ब्रेकची गरज नाही. हां फ्यूलसाठी घ्यायला लागला तर लागेल पण फ्यूलसाठी पण आता 292 किलोमीटर झालेत आणि फुल गेलेला पेट्रोल. आता दोन हे दाखवत आहेत काड्या फ्यूलच्या फ्यूल एफिशियन्सी दोन हे दाखवत आहेत. राहील आरामात 350 किलोमीटर आपल्याला म्हणजे न्यायची आता ट्रिपपासून आणि ते उरलेत 58 किलोमीटर्स अजून चालवायचे. आरामात जाणार आहे या फ्यूलवरती. मग तिकडे जाऊन फ्यूल ब्रेक पण करूया आणि काय खायचं वगैरे असेल तर तिकडे पण करून टाकूया. आपले बाईकचे टोटल किलोमीटर झाले आहेत 15,650 प्रॉपर. तर बाईक मी जास्त सिटीमध्ये यूज करतच नाही. फक्त आपली गाडी ही जी होते ती 80% तर आपली राईडवरतीच होते. जेवढे पण किलोमीटर झाले तेवढे त्यातले मी तर बोलेन 13,000 पकडा 13,000 किलोमीटर तर राईडवरतीच झालेत म्हणजे हायवेजवरती. पाय वगैरे पूर्ण आकडून गेलेत तर असा काय बसलो आहे मी म्हणजे एकदम मागे पूर्ण प्लेन रस्ता आहे तुम्हाला मिररमध्ये दिसत असेल तर आणि पुढचं तर आहे. मला सवय असं सगळं चालवायची. जास्त आपण काय ओव्हर स्पीड करत नाही बिलकुल. मी 6,000-6,500 RPM वरतीच ठेवतो गाडी. तशीच गेली तर 7,000 RPM जाते नाही तर ती पण नाही नेते आम्ही. आता मी चाललो आहे 80 स्पीडवरती जवळजवळ आणि RPM आहे माझं 5,000 RPM वरती मस्त. तर अशामध्ये ॲव्हरेज चांगला भेटतो आपल्या गाडीला. हे मिरर आहेत ना मी येण्याच्या आधीच लावलेले आहे. मिरर मला असे बघायला खूप चांगले वाटले आणि मिररचा व्ह्यू पण चांगला आहे. बट माहीत नाही मी दोन्ही मिरर मी फुल टाईट करून ठेवले तरी असे रमलर वगैरे असे छोटे मोठे खड्डे येतात ना तरी असे मिरर होत आहेत. काय माहिती काय सीन अजून कुठून टाईट करतात काय आयडिया नाही. कारण की मी इथून टाईट करून बघितलं हे ह्याचं मेकॅनिझम दिलं इथून असं लूज केलं की हा मिरर निघतो सुद्धा आणि हा इथून टाईटसुद्धा होतो. बट आता आम्ही हा फुल टाईट केला आहे पण तरीसुद्धा रमलर वगैरे आले किंवा असे छोटे मोठे खड्डे आले तर व्हायब्रेट होऊन तो पुढे पुढे येतो यार. त्यामुळे खूप जास्त इरिटेशन होतं आता मला. मी मगाचपासून तेच करतो आहे. आता मिरर पुढे आला तर त्याला परत मागे हेच चालू आहे. आता हे लूज झाले म्हणजे नीट वर्क नाही होते का मी लूज म्हणजे मी टाईट नाही नीट केले काय सीन आहे माहिती नाही. मला तर त्याला फोन करून विचारायला लागेल की भाई काय सीन आहे हा मिररचा. व्हायब्रेशननी तर खूप व्हायब्रेट होतात बाकी थर्ड फोर्थ गिअरवरती. सेकंड थर्डवरती तर खूप जास्त व्हायब्रेट होतं. परत झाला मिरर हा पुढे यार काय करू याचा मी. आता किती टाईट करू याला. व्हायब्रेट होतोय ठीक आहे चला तेवढं फार मॅनेजेबल आहे. बट हा पुढे येतोय ना पूर्ण काहीतरी याचा आपण फिगर आउट करूया मिररचं. सो गाईज फायनली वी आर ॲट द बॉर्डर ऑफ द महाराष्ट्र MP बॉर्डर धुले हायवे. हो भाई साहब अँड फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम वी आर ॲट द महाराष्ट्र MP बॉर्डर. ओ भाई तर आता टाइम झालाय 2 आणि आम्ही क्रॉस केले महाराष्ट्र MP बॉर्डर फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम मी आणि माझी बाईक. आणि खूप मजा आली म्हणजे ट्रिपवर. रोड्स वगैरे तर खूप चांगलेच आहेत फक्त ट्रक वगैरे थोडे जास्त होते. आणि बाकी भाई आपल्या बरोबर हेलवटकर काय बोलतो बाकी. एक नंबर मजा येते. सेकंड टाइम आय एम कमिंग हियर. हा सेकंड टाइम हा उच्चन येऊन गेलाय. फर्स्ट टाइम महाकाल आणि कालभैरव हे दोनच झाले होते. नाव वी आर हेडिंग टू ओंकारेश्वर देन महाकाल अँड देन बघत राहा. स्टे ट्यून गाईज. चला आता निघू इथे. थोडा फोटो सेशन वगैरे केलाय. फोटो वगैरे काढले तर महाराष्ट्र MP बॉर्डरच्या इथे. ते जर तुम्हाला बघायचे असेल तर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. सगळे लाईव्ह अपडेट भेटणार तुम्हाला इंस्टाग्रामवरती. ID आहे चव्हाण चिन्मय. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल माझ्या इंस्टाग्राम ID जाऊन फॉलो करा. सगळे अपडेट तुम्हाला भेटतील तिथे. तर चला भेटूया आता पुढे आपण ब्लॉगिंग मोटो ब्लॉगिंगवरती. ट्रक चाललाय तो बघा कसा असा आडवा झालाय भाई. काय सीन आहे या ट्रकचा.
रोड तो बरोबर आहे स्ट्रेट आणि ट्रकच आडवा झालाय भाई. किती रिस्की असू शकतं हे त्यांच्यासाठी तर काय ना, बट कोण असेल पुढे मागे त्यांच्यासाठी. पोलिसांनी याच्या सगळ्या ट्रक्सवरती लक्ष दिलं पाहिजे जास्त करून. यार राईड करता करता हा मिररना मला नुसता त्रास देतो यार, पूर्ण रिदम तोडतोय माझ्या राईडची, याला असंच ठेवतो. अच्छा गावात काय कामाचाच नाही मला वाटतं मिरर. मेंढी पूर्ण हलतो, हे काय यार कसं याला करायचं, किती वेळा टाईट करू याला. हा मला एक परफेक्ट लागलाय बट हा काय टाईटच होत नाही यार. टाईट होतोय परत लूज होतोय, टाईट होतोय परत लूज होतोय. आता आपण क्रॉस केले 338 किलोमीटर्स ठाण्यावरून माझीवाड्यावरून, आणि आपण आता जस्ट थांबलेलो MP महाराष्ट्र MPच्या पेट्रोल पंप बोलतो महाराष्ट्र MPच्या बॉर्डरवरती. तिथे फोटोज वगैरे क्लिक केले, 15-20 मिनिटं दिले तिथे, फोटो व्हिडिओ जे काय काढायचे होते ते काढून झालं. हा हार इथे विसर्जन करून टाकूया, कारण की पूर्ण तो हा लूज झाला आणि हे करतो. ब्रिज बघा हलतोय. हार आपण आता इथे विसर्जन करून टाकूया. चलो तरी तापी रिवर आहे आणि तापी रिवर रिवरमध्ये आपण आपले तो हार टाकलाय आणि म्हणजे हे विसर्जन केलंय. कुठला टोले काय आयडिया नाही आता आपल्याला, बाईकसाठी लेनच नाही दिली. फुल कर बा. थर्टी फाय रे, म्हणजे ऑलमोस्ट 36 ॲव्हरेज भेटला आपल्याला. 35 ॲव्हरेज इज नॉट दॅट बॅड, मी 40 एक्सपेक्ट करत होतो पण ठीक आहे 35. ट्रिपचा जो बजेट होता तेव्हा तिथे आम्ही 30 ॲव्हरेज पकडून पेट्रोलचं आम्ही कॅल्क्युलेट केलेलं, जेवढं का होईल तेवढं. त्यासाठी तुम्हाला पूर्ण सिरीज बघायला लागेल. दोनदा फ्युलअप झाली आहे आता, 1100 जे भरलं तिथे, पण तिथे कितीचं तरी भरलेलं आहे आता आठवत नाही. सगळ्यात मोर बायकर आपल्यासोबत ॲड झाले आहेत. हे ॲक्च्युली हा एक गुडगावचे आणि पुण्यामध्ये वर्क करतात, तर ते पुण्यावरून जात होते गुडगावला आणि आज ते स्टे करणार होते उज्जैनला महाकालेश्वरला. म्हणजे मग आम्ही जस असतो बोलत होतो एक दुसऱ्यांची कन्व्हर्सेशन, तुम्ही कुठे झाले, तर आम्ही बोललो आम्ही आज ओंकारेश्वरला जाणार आहे आणि नेक्स्ट डे आम्ही जाणार आहे उज्जैनला. मग ते बोलले इफ यू डोंट माइंड मी जॉईन करू का, तर आम्ही बोललो ठीक आहे चालेल, नॉट बॅड, काय हरकत नाही. तर आता हे हा जो रायडर आहे, मॅम अजून नाव वगैरे इंट्रो वगैरे काही झाला नाही, फक्त असंच कन्व्हर्सेशन रूटचं कुठे काय झालं आहे काय सीन हेच चालू आहे. आणि मग बघूया मग आता हे आज कदाचित आज आपल्याबरोबर स्टे करतील, कारण की असं बोलणं झालं आहे, बघू काय होतं आहे. सो आता दोन एक्सपल्स आहे हिमालयन. आता आपण कवर केले टोटल 409 किलोमीटर्स, सॉरी 409.10 झाले, 410 किलोमीटर, 410 किलोमीटर कवर केलेत आपण घरातून नाही सॉरी माझीवाडा पेट्रोल पंप ठाणेपासून. आणि आपण फक्त एकच ब्रेक घेतलेला, जो आपण घेतलेला कसारा घाटच्या पहिला एक असा ब्रेकफास्टसाठी, बट काय तो ब्रेकफास्ट होता काय बोलू, जाऊ दे. आणि नंतर एक असं स्टिंग आणि पाण्यासाठी एक ब्रेक झाला बस, बाकी काहीच ब्रेक नाही. त्यापासून कंटिन्यूअस राईड करतो. बघू आता एक चांगलंसं हॉटेल बघू, त्यांनी पण काय लंच वगैरे केला नाही. आमचा तर आता डायरेक्ट ब्रेकफास्ट करायचा सीन आहे आणि नंतर रात्री डायरेक्ट आम्ही डिनर करणार आहे, तर बघू भेटवतो तुम्हाला त्यांच्याबरोबर पण त्यांच्याशी पण. चला सो आता टाईम झाला आहे 5:14 आणि हायवेवरती एक मिडवे ट्रीट करून आम्हाला एक रेस्टॉरंट टाईप भेटते, तर तिकडे आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला. तर ब्रेकफास्टमध्ये आता इथे आलू पराठा आणि एक आपल्याला रायडर भेटलेत, को रायडर हाय करो पवन. सो ही हॅज हिमालयन आणि ही वॉज रायडिंग टू महाकालेश्वर, राईट? तर आम्ही त्यांना म्हणजे बोललो आमचा रूट वगैरे सांगितला, मग त्यांनी प्लॅन चेंज करून आता ते ओंकारेश्वर येत आहेत. हम लोग के साथ रह रहे, राईट? तर मजा आला. तर बघूया आता पुढे काय होईल, आता इथून ब्रेकफास्ट करून निघूया. चला भेटूया तुम्हाला. सो यस गाइस, डन विथ द ब्रेकफास्ट यहाँ पे मिडवे ट्रीट में.
बहुत अच्छा रेस्टॉरंट था और सर्विस वगैरह सगळं चांगलं होतं. मी हिंदीमध्येच व्लॉग करतो यार, शिट. तर खूप चांगलं हॉटेल होतं, सर्विस वगैरह सगळी, टेस्ट वगैरह, फूड वगैरह सगळं चांगलं होतं. आय लाईक दिस प्लेस. अगर आप भी इंदौर, अरे यार परत मी हिंदीमध्ये व्लॉग करतो, जर तुम्ही पण इंदौर हायवेने जात असाल तर तुम्हाला हे मिड वे ट्रीट हॉटेल भेटेल, तर तिथे तुम्ही थांबू शकता. आता सुयश आणि जो एक हिमालयन रायडर होता ते गेलेत फ्युल अप करायला, मी मागून येतोय. आता आमचं असं डिसाईड झालं आहे की आज आत्ता एकाच स्ट्रेचमध्ये ओंकारेश्वर करायचं आहे. 135 किलोमीटर्स आहेत, काही 3 hours दाखवत आहेत, आणि आजच ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे. आणि उद्या अर्ली मॉर्निंग आम्ही महाकालेश्वरला निघणार आहे. तर 9:30 टेम्पल बंद होतं ओंकारेश्वरचं, तर आता बघू काय होतं आहे, कसं दर्शन आज भेटतं की उद्या भेटतं आहे. तर चलो भाई, आता मी काय व्ह्यू बघतोय, मला मिररमधून मागून सनसेट होताना दिसतोय मागून, आणि ॲट अ सेम टाईम इथे आपल्याला मून दिसतोय. म्हणजे असे व्ह्यूज फक्त आपल्याला फक्त आणि फक्त रोड ट्रीपवरतीच बघायला भेटणार आहे. कॅमेरामध्ये आय गेस नसेल दिसत, बट मिररमधून मागे मला सनसेट होताना दिसतं आणि समोर मून दिसतं ॲट अ टाईम दोन्ही. 3 hours later. तर जस्ट आम्ही आलो ओंकारेश्वरला आणि 9:30 मंदिर बंद होतं. आम्ही 9:45 पर्यंत ओंकारेश्वरच्या खाली पोचलो, म्हणजे पार्किंगच्या इथे किंवा रूम बघायला. तर फटफट जी रूम भेटली ती रूम आम्ही घेतली आणि पळत आलो आता ओंकारेश्वरचं दर्शन करायला. तुम्ही बघत असाल इथे अजून 9:30 वाजले तरी एवढी लाईन आहे. तर 9:30 वाजलेत आणि बघू आता कितपर्यंत आपले दर्शन होत आहे. आणि दरवाजा बंद केलेत, काय माहिती दर्शन होत आहे की नाही. फुल पळत आलं. काय बोलतो ब्रो, काय वाटतं दर्शन भेटेल? लेक्सी दरवाजे तर बंद केले, समजणार तर नाही. बघूया आता काय डिहायड्रेट झालोय. फुल पळत आलो आम्ही, जसं त्या रायडिंग जॅकेट वगैरे काढलं सगळं गेअर आणि त्या जे होतं त्या बेस लेअरमध्येच आलो, कारण की आमच्याकडे बिलकुल टाइम नव्हता. पळत आलो फुल असं घामाघूम झालो. बघू दर्शन होतंय का. फॉर द बेस्ट. सर आजचा डिनर आलेला आहे आणि आगे. तर सगळं सॉर्टेड झालंय आजचं, सगळं जे काय होतं ते दर्शन वगैरे, राईड वगैरे सगळं सॉर्टेड. ओंकारेश्वरचं उडक म्हणजे एकदम क्लासमध्ये दर्शन झालं ना, एकदम पीसफुली. आणि एकदम लास्टला होतो आम्ही, तर आम्हाला थोडा टाईम पण भेटला तिथे हे करायला, दर्शन घ्यायला. आणि थोडं तिथे थांबलो पण आम्ही जास्त, रात्री उलटा चांगलं दर्शन झालं. मी तर बोलेन, आणि जर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही पूर्ण सिरीज केदारनाथची तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगवरती. जय बाबाजी, जय माताजी, जय भोलेनाथ, जय शंभू नारायण. चला ये देखो गाइस, ये अभी ट्रिप चालू है भाई ने. 131 किलोमीटर्स की है, 131 नहीं सॉरी 100 किलोमीटर्स. और इनको नींद आ रही है. ये है इधर मुंबई पे और इन्हें जाना है केदारनाथ. तो देखो